मग एवढे दिवस काय त्यांना पाऊस वाटत होता की शिवाजी पार्कावर, बाकी ठिकाणी जेव्हा त्यांनी सभा घेतल्या तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते की काय? याचा अर्थ त्यांच्या भाषणालाच काय अर्थ उरलेला नाही, त्याच्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचं म्हणून बोलतात, लोकही ऐकायला जातात, कॉमेडी शो प्रत्येकालाच बघायला आवडतो. त्यांनी कोणी सापळा रचला, कोणी काय केलं हे त्यांचं त्यांना माहीत, आम्हाला त्या वादातही पडायचं नाही. आम्ही त्यांना अयोध्याला जातानाही शुभेच्छा दिली आहे, त्यांनी नंतर अयोध्या दौरा रद्द करतानाही सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही, तेव्हाही म्हटलं देवाला की देवा अरे बाबा त्यांची तब्येत व्यवस्थित करू दे, एकदा त्यांना रामाचं दर्शन घेऊनच येऊ देत, तुम्ही अयोध्याला जा, नका जाऊ, तुम्ही कुठे जाताय काय करताय याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. अफजल खान, औरंगजेब, भोंगा, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे इथली वाढलेली किंमत डिझेलची, पेट्रोलची, गॅसची, बेकार झालेली आपली तरुण पोरं, बेरोजगारी रोजगार मिळत नाहीत तरुण पोरं, त्याच्यावरती बोलूया. 350 वर्ष जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचं काम करू नका. तुमच्या भोंग्याचं राजकारण झालं, मला अतिशय अभिमान आहे की महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी हे ओळखलं की हे फक्त दंगली घडवण्यासाठी करतायत. 3 तारखेला काहीही झालं नाही, पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या तमाम काकडारत्या बंद झाल्या, रात्रीची होणारी कीर्तनं प्रवचनं बंद झाली, म्हणजे तुम्ही मारायला गेले कोण आणि मेले कोण याचा जरा विचार करा. पण मला अभिमान वाटतो ह्या महाराष्ट्राच्या मातीचा की या मातीमध्ये जो धर्म आहे तो जागा झाला आणि तो ह्यांच्या जाळ्यात फसला नाही. सर, एक शेवटचा प्रश्न.